कथनकर डिजिटल प्रभात मध्ये मी शिवानी पांढरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाआरोग्य फिल्म फेस्टिवल महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म फेस्टिवल भरवण्यात आले होते आणि या फिल्म फेस्टिवलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्या आजारांशी आपण झुंज देतोय ते म्हणजे कॅन्सर, एड्स आणि जे विषय समाजात बोलले जात नाही ते म्हणजे मासिक पाळी, ह्या सगळ्या विषयांना अनुसरून ह्यांनी बऱ्याच नवीन फिल्म मेकर्सनी फिल्मही तयार केल्या होत्या. कसं आहे की आपल्या आजच्या समाजामध्ये आरोग्य हे इतकं विचित्र पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो आहोत की बऱ्याचदा असं होतं आहे की स्वतःची तब्येत बिघडल्याशिवाय आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. मग ते मानसिक आरोग्य असो, शारीरिक आरोग्य असो किंवा वेगवेगळ्या सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या समस्यांकडे आपण सगळेजण खूप दुर्लक्ष करतो, हेसाण करतो. आणि दुसरं म्हणजे याबद्दलचे अनेक संदेश हे लोकांपर्यंत पोचवणं हे चित्रपट माध्यमाचा चांगला वापर करून केलं जात नाही आणि त्यामुळे लोकांपर्यंत यातल्या अनेक गोष्टी पोचतच नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा सामाजिक आरोग्याचा संदेश चांगल्या चित्रभाषेतून देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती व्हावी याला आतापर्यंत थोडेसे दुर्लक्षित झाले होते किंवा ज्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती फिल्म किंवा असे बनवलं गेलं नव्हतं, तर असे पण विषय याच्यामध्ये हाताळले गेले. विशेषतः मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल खूप मोठ्या प्रमाणावरती बोललं गेलं नव्हतं. त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन आहेत किंवा तुमचं इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत, तर हे विषयाबद्दल आम्ही रुटीन आमच्या आयसीमध्ये बोललो नव्हतो. परंतु या फेस्टिवलच्या माध्यमातून असं वाटतं की आम्हाला चांगल्या पद्धतीने हा मेसेज सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल.